हाय यूट्यूब फॅमिली, आज आम्ही करत आहे मोमोज। त्यामध्ये एक कढई ठेवून त्यामध्ये मी एक चमचा घातलेला आहे तेल। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे टाकले आहेत जिरे। ते मोमोज मध्ये जी भाजी भरली जाती ना ती मी फोडणी देत आहे। त्यामध्ये घालत आहे मी हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण। थोडंसं अद्रक टाकलं तर तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला अद्रक आवडत असलं तरी टाका, नसेल तरी टाकू नका। त्यामध्ये मी घेतलेलं आहे पत्ता कोबी किसून, थोडासा फ्लावर, दोन चार पालकची पानं, थोडीशी कोथिंबर, थोडेसे पनीरचे तुकडे, हे असं एवढंचं मिश्रण करायचं त्यामध्ये भाजीमध्ये भरण्यासाठी। तुम्हाला असल्यास त्यामध्ये तुम्ही गाजर, शिमला मिरची घालू शकता। तुमच्या आवडीनुसार भाजी तुम्ही त्यामध्ये घालू शकता। ही भाजी आपली छान असं तेलात परतायची। भाजी तेलात परतलं ना, त्यामध्ये थोडासा मी घालणार आहे मॅगी मसाला, एक चमचाभर वास होतो मॅगी मसाला। थोडीशीच भाजी आहे ना, तुमचं प्रमाण असलं तर तुम्ही जास्तही वापरू शकता, तुम्हाला जेवढ्या प्रमाणात करायचं तेवढ्या प्रमाणात। त्यामध्ये मी घालणार आहे थोडासा मटन मसाला, अगदी अर्धा चमचा, ते पण तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत असलं तर घाला, नाही असलं आवडलं तरी घालू नका। हे बघा, हे असं थोडीशी एकच हिरवी मिरची मी लसणासोबत कांडून टाकली असल्यामुळे थोडंसं तिखटच होतं, त्यामुळे मी वरून कसलंही तिखट घालत नाही। हे असली आपली भाजी वापलू द्यायची। हे भाजीला छान एक वाफ आली की मग गॅस बंद करायचा। त्यामध्ये थोडंसं शिजतच असताना किंवा वापलून झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं भाजीमध्ये चवीनुसार। थोडंसं आपलं त्या जे मैदा शिमलेला असतो ना त्यामध्ये पण टाकलेलं असतं, त्यामुळं थोडंसं मीठ कमीच टाकायचं। हे बघा, ही अशी आपली भाजी थोडीशी वाफ येऊ द्यायची। ही आपली मोमोजमध्ये भरण्याची भाजी तयार झालेली आहे। वाफ देऊन हळद घातली नसल्यामुळं ही अशी दिसते। आता ही मी मोमोजचं आवरण बनवण्यासाठी घेतलेला आहे मैदा, त्यामध्ये तेल आणि मीठ घालून मैदा तिंबून त्याच्या अशा लाट्या लाटून घेतलेल्या आहेत। हे बघा, हे अशा लाट्या लाटून घेतलेल्या आहेत मी तर। हे लाट्यामध्ये आपण बनवणार आहोत ही भाजी घालून मोमोज। बघा, हे असं करायचं, एक साईडने अशी चुन्या घालायच्या, त्यामध्ये ही भरायची आपण भाजी, आणि एक एक जी साईट असते ना ती अशी ह्याला जोडून चिटकवून घ्यायची। झालं आपले अगदी सोपं आहे मोमोज। हे बघा, जे आपल्या घरात उपलब्ध भाजी आहेत ना, वापलून तेलात वापलून घेऊन मॅगी मसाला घालून थोडंसं मसाला घालून हे असं आपण मोमोज बनवू शकतो। हे बघा, हे असे मी मोमोज बनवलेले आहेत। हे अशा घड्या करायच्या अशा, आणि घ्यायचे आपले मोमोज बनवून। तुम्हाला तळू वाटलं तर तळू शकता, उकडून घेऊ शकता, शक्यतो उकडूनच घ्यायचे, पण कोणाला तळून जरी आवडत असलं तरी ते तळून पण घेऊ शकता तुम्ही। तसे पण छान लागतात शेजवान चटणीसोबत, आणि असे पण छान लागतात। मी बघा, इथं कढई गरम करून ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्या चाळण असती ना त्या चाळणीला तेल लावून सगळ्यात ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी आता हे मोमोज ठेवत आहे वापलून घेण्यासाठी। हे बघा, हे असे मोमोज, त्यामध्ये मी आता ताट झापते, आपले मोमोज असे मस्त वापलून निघतात 5 ते 10 मिनिटात। हे बघा, झालेले आपले गरमागरम मोमोज तयार। हे अशा चटणीसोबत घ्यायचं आणि खायचं, खायला एकदम टेस्टी लागतात। बघा बरं तुम्हाला कसे वाटले मोमोज। हे बघा, असे लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।